बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं पाच जानेवारीला पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट होता एका वृत्तवाहिनीनं केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमधून तो कट उघडकीला आलाय त्या कटामागे काँग्रेस आणि पंजाब सरकार असल्याचं स्पष्ट झालंय काँग्रेसचा खोटेपणा लोकांसमोर आणण्यासाठी भाजप रस्त्यावरची लढाई लढेल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच जानेवारीला पंजाब दौऱ्यावर होते त्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या गाड्यांचा ताफा एका उड्डाण पुलावर अडकला होता त्या घटनेबाबत भाजपच्या नेत्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता मात्र एका हिंदी वृत्तवाहिनीनं फिरोजपूरमधली ती घटना म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट असल्याचं स्टिंग ऑपरेशन आज प्रसारित केलं या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली काँग्रेसच्या नेत्यांनी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी गांभीर्यानं घेण्याऐवजी मोदींची खिल्ली उडवली स्टिंग ऑपरेशनमुळे काँग्रेस आणि पंजाब सरकारचा खोटेपणा उघडकीस आला दोन ते चार जानेवारी दरम्यान पंजाबमधील अधिकाऱ्यांनी मोबाईलवरील संभाषणातून मोदींच्या दौऱ्यावेळी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली होती मात्र त्याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत पंजाबचे मुख्यमंत्री चेन्नी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींना घडामोडीची माहिती देत होते याचा अर्थ काँग्रेस आणि पंजाब सरकारनं समन्वयानं पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता काँग्रेसचा हा खोटेपणा लोकांसमोर आणण्यासाठी भाजप रस्त्यावरची लढाई लढेल असं दादा पाटील यांनी सांगितलं पंजाबचे मुख्यमंत्री मान्य करतात की ते या विषयातलं सगळं ब्रिफिंग प्रियांका गांधींना करत होते होईच प्रियंका गांधी प्रियंका गांधी तर या देशाच्या कुठल्याच सभागृहाच्या सदस्य पण नाही आहेत ते काँग्रेसचे नेते असतील याचा अर्थ हा काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार यांच्या कॉर्डिनेशनने चाललेला प्लॅन होता का आणि त्यामुळे त्या प्रियांका गांधीला ते ब्रीफिंग करतायत हे सगळंच आता सुप्रीम कोर्टाची कमिटी झाली आहे त्याच्यासमोर येईल पण आज हे मोठे देशावर उपकार केले आहेत की त्याच्यातून हे स्पष्ट झालं दरम्यान देशातील गैरभाजप शासित राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी चिंता व्यक्त केली शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून गोव्यासह हो उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काही उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत हे दोन्ही पक्ष पूर्वीच्या अनुभवावरून शहाणं होण्याऐवजी पुन्हा एकदा तोंडावर पडण्याची तयारी करत असल्याचा टोला आमदार पाटील यांनी लगावला तसंच इतर राज्यांप्रमाणेच पंजाबमध्ये भाजप यश मिळवेल असा दावाही त्यांनी केला